नमस्कार भक्त हो, श्री स्वामी समर्थ। भक्त हो, या चार गोष्टी केल्या तर स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहतील। भक्त हो, स्वामींची भक्ती तर आपण सगळेच करतो। आज आपण सोप्या उपासना बघणार आहोत की ज्या केल्यावर स्वामी दिवसभर आपल्या सोबत राहतात। आपण कामावर जात असू किंवा लांबच्या प्रवासाला जात असू, त्या दरम्यान स्वामींचे सुरक्षा कवच प्राप्त होते। सर्वात प्रथम आहे तारक मंत्र। तारक मंत्राचा महिमा फार मोठा आहे। काही जणांचे तारक मंत्राचा आधार घेऊन मोठमोठे आजार बरे झाले आहेत। स्वामींना जवळ किंवा देवघरात एक उद्बत्ती लावायची आहे। तांब्याचा पेला असा ठेवायचा आहे की उद्बत्तीची राख त्यात पडेल। तारक मंत्र म्हणायचं आहे, ते राख पडलेलं पाणी प्यायचं आहे। दुसरी उपासना, घरातून बाहेर पडताना स्वामींना मुजरा करायचा आहे, माझ्या सोबत चला असं म्हणून त्यांना विनंती करावी। ज्या कामासाठी जात असाल तेही सांगावे। तिसरी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडताना स्वामींचा अंगारा जरूर लावावा। जर डोक्याला लावायला आवडत नसेल तर छातीला लावावा, मगच घरातून बाहेर पडावं। चौथी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडल्यावर सतत स्वामींचे नामस्मरण करीत राहायचं। बस ट्रेनची वाट बघत असताना तो वेळ नामस्मरणासाठी वापरावा। प्रवासात छान वाटते, प्रवासामुळे येणारी नकारात्मकता येत नाही, आपण प्रसन्न राहतो। या सगळ्या उपासना नक्की करा, या उपासनांचा लाभ घ्या। संकटातून तुम्ही अलगत तारले जाता। तसेच भक्त हो, या काही गोष्टी आहेत ते स्वामींना अजिबात आवडत नाहीत, तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आज आपण स्वामींना कुठले गुण आवडत नाहीत हे बघणार आहोत। तर सर्वात प्रथम, तुम्ही जसे आहात तसे वागा। मी उगीच कोणीतरी आहे, मोठा आहे असे आव आणणे, दुसऱ्याला तुच्छ लेखणे हे सोडून द्या। तुम्ही आहात तसे जगासमोर वागा। लोक काय बोलतील, आपल्याला लोक कमी तर समजणार नाही ना। खोटा आव आणून वागू नका, लोकांकडे लक्ष देऊ नका। श्री स्वामींवर विश्वास ठेवा, चांगले वागा, तुमच्याही बाबतीत चांगलेच होईल। तुम्हाला जे मनापासून वाटते ते करा। लोक करतात म्हणून मीही करणार हे करू नका। पुढची गोष्ट आहे आळस। आळस कोणत्याही बाबतीत करू नका। स्वामींना आळशी भक्त अजिबात आवडत नाहीत। आपल्याला घरचं काम जमत नसेल तर ठीक आहे, पण जमत असताना दुसऱ्यावर काम टाकणं हा आळशीपणा आहे। तिसरी गोष्ट आहे अभिमान। आपल्याला आपल्या देशाचा स्वतःचा अभिमान असतो आणि तो असणं योग्यही आहे। याचा जर अतिरेक झाला तर दुसऱ्याचा तिरस्कार करणे, कमी लेखणे या गोष्टी येतात। स्वामींचे नामस्मरण करण्याने, भक्ती करण्यानेही काही लोकांना अभिमान होतो तर त्याबद्दल फुशारक्या मारतात, श्रींच्या नामसाधनेची तुलना करणे अशा गोष्टी करतात। या गोष्टींचा आपण स्वतः आत्मनिरीक्षण करायचं असतं। जसे आपण स्वामींची नामसाधना, स्वामींची भक्ती करतो तसे आपल्यात बदल घडतात। जसजसं अजून तुमची भक्ती वाढत जाईल, नामस्मरण वाढत जाईल, तसतसे लक्षात येईल की राग येतानाच तुमच्या लक्षात येईल की आपण रागवतोय, हे चूक आहे आणि तिथे तुम्ही थांबाल। कोणत्याही गोष्टी आत्मनिरीक्षण करून आपल्यातच या गोष्टी बदलायच्या असतात। पुढचा गुण आहे परनिंदा। लोकांमध्ये चांगले गुण बघा, वाईट गुणांकडे दुर्लक्ष करा। तुम्हाला त्रास होत असेल तर रितसर सांगा, नसेल फरक पडत असेल तर जाऊ द्या। स्वामी म्हणतात, कुणी जर परनिंदा करत असाल, तुम्ही होकारार्थी मान हलवत असाल तर तुम्ही सुद्धा त्यांच्या पापात सामील होता। आपल्या तोंडून परनिंदा होणार नाही ना याची खबरदारी घ्यावी। भक्त हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच
पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. भक्त हो, आपल्या गॉड इज ग्रेट या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. मन स्वामी मय, तन स्वामी मय, जीवन च झारे स्वामी माझे, जीवन च झारे स्वामी माझे, स्वामी समर्थ गे माझे दर मन, स्वामी समर्थ गे.